राज ठाकरे म्हणजे बोभाटा करून सवंग लोकप्रियता मिळवणारा नेता आहे. सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन येत नाही, पण जी व्यक्ती 145 आमदार उभी करते तीच राज्यात मुख्यमंत्री होते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. काही जण अल्टिमेटम देतात हे योग्य नाही. आज राज्याचा कारभार उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या राज्याचे नेतृत्व केले आहे. कोणी राज्यकर्ते असले तरी त्यांना कायद्याच्या बाहेर, घटनेच्या बाहेर, संविधानाच्या बाहेर जाता येत नाही. त्यामुळे अल्टिमेटमची भाषा कोणी देऊ शकत नाही. हुकुमशाही राज्य नाही, ही लोकशाही आहे. कार्यकर्त्यांच्यावर कारवाई होते, सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलं नाही असं त्यांचं. सत्तेचा ताम्रपट कुणीच घेऊन आलेलं नाही हे जगातल्या प्रत्येकाला माहिती आहे, आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. आम्ही पण बोलून दाखवतो, कालच मी एका सभेमध्ये ते बोलून दाखवलेलं आहे. शेवटी महाराष्ट्रामध्ये काम करायचं म्हटलं तर 145 आमदार, जी व्यक्ती स्वतःच्या पाठीची उभी करू शकते ती व्यक्ती राज्याची मुख्यमंत्री होते कायद्यानी, घटनेनी, लोकशाहीमध्ये. हे त्रिवार सत्य आहे. त्याच्यामध्ये कुणीही काही सांगितलं तर अमक्यानी व्हावं, तमक्यानी व्हावं, सांगण्याचा अधिकार किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा आहे, त्याला कुणी नाकारणार नाही. पण हे सगळं होत असताना आज कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्याकरता पोलीस यंत्रणेला सतर्क केलेलं आहे, आणि ह्या अशा पद्धतीनं काम करत असताना काही अल्टिमेटम देतात हेही बरोबर नाही. शेवटी राज्य कारभार आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालला आहे. मागं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होता, त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील, किंवा विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, वेगवेगळ्या मान्यवरांनी ह्या राज्याचं नेतृत्व केलेलं गेले अनेक वर्ष आपण सगळेजण पाहतोय. आणि हे पाहत असताना त्यामध्ये कुणीही राज्यकर्ते असले तरी त्यांना कायद्याच्या बाहेर, घटनेच्या बाहेर, संविधानाच्या बाहेर जाता येत नाही, ते कुणी जाऊ शकत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आत्ता पण अल्टिमेटमची भाषा हे कुणी देऊ शकत नाही. हे हुकुमशाही राज्य नाही आहे, ही लोकशाही आहे. आपल्याला तुमची मतं मांडण्याचा अधिकार आहे, पण मतं मांडत असताना दोन समाजामध्ये जर जातीय तेढ निर्माण होणार असेल, माझ्या इथल्या काही स्टेटमेंटमुळं, माझ्या इथल्या काही वक्तव्यामुळं समाजामध्ये दुही माजणार असेल, तर माझ्यावरही कारवाई करण्याचा अधिकार पोलीस खात्याला आहे. पोलीस खात्याला सांगण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीनं काय वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. उद्याच्याला इथं कार्यक्रमच्या वेळेस प्रतीक पाटलांनी घेतला आहे, त्यावेळेस पोलिसांनी काय काय बंधनं पाळायची इथं सुरक्षितता राहण्याच्या दृष्टीनं, त्याचबरोबर खेळ चांगल्या पद्धतीनं होण्याच्या दृष्टिकोनातनं. आणि तशा पालन संयोजक या नात्याने प्रतीक पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमनं केलं पाहिजे. हे जसं इथं ग्राउंडवर आहे तसंच महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भागात कुठल्याही प्रकारे ज्यावेळेस परवानगी मागितली जाते त्यावेळेस परवानगी देत असताना त्याच्यामध्ये काही नियम ठरवलेले असतात आणि त्या नियमाचं पालन करायचं असतं.